चुके आज होते मना से विश्रांति समाधान महाद्वार ओलांडावे काय आज गेलं पाहिजे ते कारण इथून जाणारी वस्तू बाहेर कधी पडत नाही हा नियम आहे इथून जाणारी वस्तू बाहेर पडते हा मात्र महत्वाचा मुद्दा आहे फार फार महत्वाचा मुद्दा आहे श्रवणे तू म्हणते ना श्रवणे चुके आज होते मनाचे विश्रांती समाधान हे मुख्य भाग आपल्याला कळले कसे आता आपल्याला शिकवलं म्हणून कळले नाही गोष्ट आहे त्याच्यावर थोडीशी गोष्ट आहे एका माणसाने तीन मूर्ती बनवल्या मी श्रवणावर सांगतोय तुम्हाला श्रवणाचा कार्य कसा आहे फार ऐकण्या की गोष्ट आहे एक त्याने मूर्ती बनवली एक इकडून एक अशी तांब्याची तार घातली ती इकडून बाहेर पडायची दुसरी तांब्याची तार काय घातली तोंडातून बाहेर पडायची दुसरी तांब्याची तार काढली की ती आतमध्ये जायची अशा त्याने तीन मूर्ती बनवल्या आणि त्याने विचारलं हे काय आहे तुम्हाला एक असं आहे श्रवण ऐकलं तिकडे सोडून दिलं एक श्रवण ऐकलं तिकडून बाहेर पडलं तिकडून बाहेर पडलं खरंच मग श्रवण कुठला श्रेष्ठ इथून कानातून आत जाईल तेव्हा नाही आत परेमध्ये पोचायला पाहिजे श्रवणाची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे श्रवण हे अत्यंत एकत्र वेळी श्रवण करायला लागतो एकाग्रता ठेवायला लागते आणि शेवटी सांगितलं जयाचा भावार्थ ऐसा जयाचे लाभ तैसा जयाचा भावाचा भावार्थ तीन प्रकारचे आहेत एक सत्वगुणी भावार्थ आहे एक रजगुणी भावार्थ आहे एक तमोगुणी भावार्थ आहे हे भावार्थ आहेत हे ह्या भावार्थाप्रमाणे आपला देह चालेल सत्वगुणी भावार्थ झाला तर आपल्याला लाभ आहे रजगुणी आला तर पुनरावृत्ती आहे तमोगुणी आला नाश आहे आपला तेव्हा भावार्थ सुद्धा आपला ठीक ठेवायचा आहे सत्वगुणी ठेवायला पाहिजे तेव्हा ज्ञान कर्म उपासना व्यवस्थित चालेल प्रयत्न प्रभाव प्रचिती येईल हा त्याचा अर्थ मत्सरी जो गुसा त्याशी देशी प्राप्त हा मत्सर मोठा बडा मोठा आहे मग असं मत्सरी अशी मिथ्या म्हणजे सांगितलं तो मत्सर मोठा आहे त्या मत्सराचं नाव पण ऐकून ठेवा दुरात्मा दुराभिमानी मत्सरी दुरात्माचं नाव आहे नाव काय दुरात्मा दुरात्मा जर बापाचं नाव काय दुराभिमानी आणि मत्सरी त्याचं आडनाव एवढा बलाढ्य आहे तो महाबलाढ्य आहे तो नेहमी साधू संतांना चांगल्या गोष्टीला विरोध करणार त्रास देणार त्यांना हा त्याचा क्रमशः म्हणून मत्सरी याची मिथ्या म्हणते म्हणून सांगितलं ज्याचा भाव जर लाभत आहे सा मत्सरी जो पुसा त्याशी तेची प्राप्त म्हणजे तेची बोलण्याचा अर्थ समर्थांचा काय अहो मत्सरच तुम्हाला प्राप्त होईल ना दुसरं काय प्राप्त होणार तेची प्राप्त काय हे किती समर्थाने खुबीने सांगितलं आपल्याला आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा ह्या अशा कोणत्याही गोष्टीला आपण नाही करताना आपण स्थितीमध्ये राहिलं पाहिजे एवढं कार्य मोठा महत्वाचं आहे आणि अत्यंत समर्थाने मोठ्या चिकाटीने आपण शिकवलेला आहे महान ग्रंथ आपला आहे दासबोध हा संबंध जगविख्यात ग्रंथ आहे आणि त्याच्यात आपल्याला महती दिसते तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला समर्थाने शिकवण देऊन शिकवलेला आहे मुख्य भाग काय सांगितलं दादा श्रवण श्रवण याचं काय आज होते मला विश्वास समाधान हे महत्वाचं आहे आणि त्यावेळेला फक्त सातच माणसं बसलेली होती बैठकीला त्या दिवसाला सुरुवात केली म्हणजे स्थापना झाली त्याची भारतीय आधारित शून्य व्हावा बुद्धिवादी व्हावा निर्व्यस्ती व्हावा त्याला मानवी धर्माची इतिकरता काही कळावी स्वदेश स्वधर्म याची जाणीव व्हावी हीच उद्दिष्ट त्याच्यामध्ये असते तसेच प्रेरणा कशी काय मिळाली प्रेरणा आमच्या वडिलांकडून मला मिळाली पिताजींकडून मिळाली त्यांनी मला हे सगळं शिकवलं त्यांनी मला सांगितलं त्यांचं कार्य हेच चालू होतं या कार्यामध्ये तू बसावंस आणि कार्य करावं या दृष्टीने त्यांनी माझ्या हातात दिलं आणि त्यांनी सुरुवात करायला सांगितली तीन सुरुवात झाली आमची नानासाहेब समाज प्रबोधनाचे कार्य करत असताना आपल्याला समाजाकडून काही विरोध झाला का कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध असतोच विरोधक नाही म्हणजे तो चांगला मार्ग नाही असं निश्चित समजावं असं माझं स्वतःचं मत आहे विरोध आहे होणारच झालेलाच आहे आणि होतोच हा जो विरोध झाला तो कोणत्या प्रकारचा होता
सामाजिक विरोध नाना प्रकारचे असतात. त्रास द्यायचा, निंदा करायची, ते हे करायचं, म्हणजे काही ना काही उलटसोट करत राहायचं की तुम्हाला कार्य करून द्यायचं नाही, तुम्ही इथे काय बोललं की इथे करून द्यायचं नाही, तिकडे तुम्हाला पाठवायचं, असं अडचणी आणायच्या. पण त्या अडचणी मी पार केल्या, मी तिकडे कधी बघितलं नाही, मी कधी त्यांचं ऐकलं नाही, मी माझ्या ह्याच्याप्रमाणे उद्दिष्टाप्रमाणे चालत राहिलो. त्यामुळे मला यश आलं अध्यापन एवढं. समाजाला या प्रबोधनापासून काय फायदा झाला व काय फायदा होत आहे? आज महाराष्ट्रातली उद्ध्वस्त झाली घराणी नानात्रेची, व्यसनमुक्त व्यसनी होते लोक, नानात्रेचे एकमेकावर त्रास देत होते, भांडणं त्यांच्याकडे होत होती, ते सर्व लोक शांत आणि व्यवस्थित झाले, नम्रता त्यांच्याकडे आली, शांत झाले आणि व्यवस्थित त्याला आपला संसार व्यवस्थित करायला मार्गाला लावले समर्थाने त्या निरूपणामुळे. म्हणून सांग श्रवणे चुके आजोगती मनाचे विश्रांती समाधान. आता साक्षरता, प्रौढ साक्षरता हा एक राष्ट्रापुढे मोठा जटिल समस्या, राष्ट्रापुढे मोठी जटिल समस्या आहे. मनुष्य साक्षर होणं म्हणजे अज्ञान माणसाचं गेल्याशिवाय मनुष्य साक्षर होऊ शकत नाही. त्यासाठी आता स्त्री किंवा पुरुष आपल्या बैठकीला दारुबोधाच्या निरूपणाच्या श्रवणाला श्रवणासाठी बसतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपलं सुद्धा काहीतरी लिहिता वाचता यावं, की ज्या दारुबोधातून किंवा समर्थांच्या दारुबोधातून, समर्थांच्या श्रीमत दारुबोधातून की आपल्या अवगुण किंवा आपले अज्ञान आपल्याला समजलं, समजून अज्ञान समजलं आणि आपला संसार प्रपंच अत्यंत सुखी आणि समाधानी आणि आनंदी झाला, मग त्या दारुबोधाचे बोल आपण ऐकतो, त्या दारुबोधाच्या बोल आपल्याला लिखता किंवा वाचता काय येऊ नयेत, त्यांना अंतरी ती तळमळ लागते आणि त्या तळमळीतून ते स्वयंस्फूर्तीने येऊन साक्षरता वर्गाला बसतात. आता साक्षरता वर्ग हे जे आहेत हे प्रौढ आहेत, प्रौढ साक्षरता वर्ग आहेत. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, की अज्ञान कमी होणं ह्याला महत्त्व जास्त आहे आणि साक्षरतेसाठी अज्ञान कमी व्हायलाच पाहिजे. कारण काय, आता स्त्री पुरुष ही प्रौढ आहेत. आता बैठकीला नाही येणाऱ्या माणसाला आम्ही दोघा तिघांना असं विचारलं की तुम्ही साक्षरतावर वर्ग असे चालू केलेले आहेत, तुम्ही याल का? त्याने उत्तर असं आम्हाला दिलं की मी आता एवढा मोठा झालो, माझं सगळं झालं, मला काय आता शिकून करायचं आहे? हे जे अज्ञान आहे हे अज्ञान बैठकीला श्रवणातूनच जातं ही माझी खात्री आहे. आणि तो स्वतःहून मनुष्य सांगतो की मला राजबोध समर्थांचं संतांचं वाङ्मय जे आहे हे मला लिहिता वाचता यायलाच पाहिजे, आणि अशा तळमळीतून तो येऊन बैठकीला बसतो. आणि बसल्यानंतर स्त्रियांना स्त्रिया शिकवायला असतात आणि पुरुषांना पुरुष शिकवायला असतात. आणि हे कार्य विशेष म्हणजे विनामूल्य झालेलं आहे, कोणत्या प्रकारे मोबदला घेतला जात नाही, आणि हे राष्ट्राचं कार्य म्हणून चालवलेलं आहे. ही मंडळी दारू पिणारी, भांडगडी करणारी, काही दिवसांनी अचानक कमी कमी भांडण व्हायला लागली. तेव्हा मी एका माणसाला विचारलं, गावातल्या शेजारी आमच्या राहत होता, की अरे बाबा तू मागे रोज भांडण करणारा मनुष्य आणि हल्ली भांडण करणारा दिसत नाही. तेव्हा तो मनुष्य मला काय बोलला की भांडगड करणारे कोण याची ओळख आम्हाला नानांच्या बैठकीला दिली जाते. आम्हाला बैठकीला नव्हतं, त्यावेळी आम्हाला पती पत्नीची ओळख नव्हती. बैठकीला बसण्यापासून आम्हाला पती पत्नीची ओळख झाली, तेव्हापासून आम्ही पती हा परमेश्वर मानायला लागलो व त्यांना नमस्कार करायला लागलो. आम्ही अगोदर अभ्यास पण करत नव्हतो, शिक्षकांना नावं ठेवायचो, शिक्षकांचे भांडणं सुद्धा करायचो आणि मुलांची सुद्धा भांडणं करायचो. आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आम्ही गलोली घेतली की जंगलात फिरायला जायचो, पक्ष्यांना हानीमार करायचो, या आमचं अगोदरचं जीवन होतंय. बाल संरक्षण जावं लागलं, तिथे आम्हाला शिकवलं गेलं की पक्ष्यांना हानीमार करून आपल्याला काय मिळतंय, ज्यांचा जीव घेतो पण आपला जीव जातो, या आम्हाला तिथे शिकवलं जातंय. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, अतिथिदेव भव, हे आपल्या संस्कृतीचे मूळ चार खांब आहेत. ह्या चार खांबाला आता या कलियुगामध्ये जरा हलायला लागले थोड्यासे. उद्या ही संस्कृती अजिबात बुडण्याचा विषय आलेला आहे आणि भारतीय संस्कृतीवर परकीय संस्कृतीचा हल्ला होत आहे, जोरात चालू आहे. त्याकरता प्रत्येक बालकाला आपल्याकडून बलसंपन्न करायचं आहे, आपल्या देशाला त्याचा फायदा मोठा होणार आहे, चारित्र्यवान मुलं निर्माण होतील अशा दृष्टीने त्याला आपल्याला शिकवायचं आहे.
हे जास्त म्हणजे पहिलं मातृदेवभाव. आता मातृदेवभाव का म्हणायचं तर आई ही संस्कार मुलांच्यावर करते, पण मुलांनी संस्कार ऐकून घेतले पाहिजेत. संस्कार क्षमता त्याला आली तर तो आईचं ऐकू शकेल, नाही तो मुलगा आईला बोलतो मोठा झाल्यावर काय बोलतो, आई तुला कळत नाही तू नको बोलू काही तुला माहित नाही. अशा स्थितीमध्ये जर मुलं राहिली तर आपली मुलं वाह्यात होतील. आणि आज आपल्याकडे आज समोर दिसतं आपल्या जगामध्ये आपण पाहतो काय मुलांची अवस्था झाली. अमेरिकेत एक मोठं उदाहरण घडलेलं आहे, मागे पेपरला लिहून आलं होतं की लहान मुलांनी 10 मुलं जमवली आणि एका मुलांनी सारखी लाईनीने त्याला उभी केली मोराला. ते खेळ करायचा आहे उभं राहा, मुलं उभी राहिली, त्यांनी रिव्हॉल्वर घेतला मुलांनी त्या आणि सर्वांच्यावर रोखून एकेकाला 9 पोरांना ठार मारले, ठार मारली पोरांना. ही संस्कृती कुठली आता? अशा संस्कृती आपल्याकडे यायला लागतील. एक एक फार विचित्र अवस्था झालेली आहे. फास्ट फूड आणखी मोठा आलेला आहे, आता मोठे संकट आलं आहे फास्ट फूड. आता फास्ट फूड खाल्यानंतर पुढे काय फास्टच होत जातील ती पोरं. हे हा अवस्था आपल्या सर्वांना शिकली पाहिजे. मात्र देव आई ही फार मोठी वस्तू आहे, अनंत काळची माता आहे. तिला जर आपण नीट वागवली नाही, तिच्याशी आपण नीट राहिलो नाही, अर्थात तिने पण आम्हाला पोरांशी चांगलं राहिलं पाहिजे मुलांच्या जवळ, तरच हा संस्कार चांगल्यापैकी त्याला घडवला जाईल. माता आणि बोलो स्त्रीसुद्धा बैठकीला आली पाहिजे, ती येते. दोघा मिळून तो हा मिळायचा आहे. पहिला ती माई आणि बाळ हे संस्कारामुळे आहे. आईलाही शिकवलं जातं आणि बालकालाही शिकवलं जातं. नवे सार संसार हा गोराये, मना सज्जना सत्य शोधून पाय. जनी विष खाता पुढे सुख कच्चे, तरी रे मना ध्यान या राग वाचे. पहिला पुरस्कार रायगड मित्र पुरस्कार महाराष्ट्र सरकारने 1996 सांस्कृतिक महाराष्ट्र सांस्कृतिक पुरस्कार राज्य पुरस्कार दिला सिरॉक इंडिया कंपनीकडून, तो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर साताऱ्याचे समर्थ स्वसंस्कार तो मिळाला. त्याच्यानंतर आत्ता परत हा परवाचा पुण्याचा पुरस्कार मिळाला. हे सगळे पुरस्कार मिळाले हे सगळ्या कार्याबद्दल मिळालेले आहेत. कार्याची व्याप्ती पाहूनच सर्वांनी पुरस्कार दिलेले आहेत. हे जे समाज प्रबोधनाचं कार्य आहे ना, हे कोणालाही करता येणार नाही असं कार्य आहे, सर्वाला वादच नाही. कारण काय, हे बाकीचं समाज कुठलं प्रबोधनाचं कार्य असेल ते वेगळे कुठले असतील. हे जे आम्ही जे करतो किंवा आम्हाला जे संत वाङ्मयातून जे काही शिकवण समर्थन देऊन आम्हाला दिलेलं आहे ते उत्तम प्रकारे चाललं आहे. त्यामुळे ह्या दुसरी काय असे कोणत्याही प्रकारचे काय असं ध्येय वगैरे काही नाही. जो काही क्रम दिलेला आहे त्या क्रमाने उत्तम प्रकारे कार्य चाललं आहे. सगळ्यांना उत्तम प्रकारे निर्णय मिळत आहेत. आनंदी प्रत्येकाचे प्रपंच संसार उत्तम प्रकारे सुखी समाज आणि शांततेत चालले आहेत. म्हणजे कार्य चाललंय उत्तम आहे, अगोदर वादच नाही. दक्षतो लक्ष लावून पाहे, दक्षतो लक्ष लावून पाहे. Sorry.
मूलम् जन्म कर्म निवारणम् ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थे सद्गुरु पादोदकं पिबेत। वारजाई ही रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील अति दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी वाडी येथील आदिवासींचा जगताशी संपर्क येण्यासाठी उत्तरेकडे 2 तास पायी अंतर चालून कोयनार बाजारपेठ पश्चिमेकडे 1.5 तास डोंगराळ पायवाटेने चालल्या बेलोशी व त्यापुढे 10 किलोमीटर अंतरावर रेवदंडा शहर। एकंदरीत पाहता वागजई हे डोंगर माथ्यावर वसले असल्यामुळे जनसंपर्क फारच कमी असतो। या वाडी बाहेर पडल्यास ठिकठिकाणी आदिवासींच्या वसाहती आहेत। कुकुली व पुढे 3 किलोमीटर अंतरावर इनामदारे अशा आदिवासी वाड्या डोंगराच्या थोऱ्यातच वसल्या आहेत। एकंदरीत या दुर्गम भागात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत। या आदिवासी वाडीची आख्यायिका मोठी मजेशीर आहे। या वाडीचे वागजई हे ग्रामदैवत काही वर्षापूर्वी या भागात दाट झाडीचे जंगल असल्यामुळे या परिसरात वाघांचे वास्तव्य असायचे। वाघ हा हिंस्र पशु असल्यामुळे येथील गायी गुरे व माणसांना सतत त्रास देत असे। या त्रासातून मुक्त होण्यासाठी वाघांना आवर घालणारे दैवत म्हणजे वाघजई देवी। या समजुतीने या दैवताची मूर्ती मांडून तिची पूजा परंपरेनुसार करू लागले, त्यामुळे या वाडीला वाघजई हे नाव पडले। आजही वाघजाई देवीचे जीर्ण मंदिर कातकरी धनगर या समाजातील आहे। आजपर्यंत या समाजाला आदिवासी म्हणून दिवसभर उन्हातानात काम करणे व कुठे कामधंदा न मिळण्यास रानातील लाकडे तोडून शेजारच्या गावात विकणे, काही जण थकलेल्या देहाचा थकवा घालवण्याकरता दारूचा उपयोग करीत असत। या व्यसनाधीनतेमुळे उपासमार, कुपोषण तसेच देवभक्ती व शिक्षणापासून पूर्णतः उपेक्षित असलेल्या या समाजाला इतरांकडून सापत्न भावाची वागणूक मिळत नसे। ते स्वरूप नानांनी आध्यात्मिक निरूपणातून या समाजाला संशय, भूतबाधा, देवदेवस्की, अज्ञान, भय, भीती, अत्याचार इत्यादी कुकर्मातून मुक्त करून नीतीच्या मार्गाने सत्कर्याची उपासना देऊन देह परमार्थी लाविले, तरी याचे सार्थक झाले नाही तरी ते व्यर्थ गेले, नाना आघात हे मृत्यू बनते। पण अज्ञान मूल हरणम हे मुख्य आहे। त्यात मुख्य मग कोणता? जन्मता जायते अज्ञान, संस्कार ज्ञान उच्चते। आणि हे म्हण आपल्याला लागू आहे, आहेच आपल्याला लागू। आपल्याबद्दल काय बोलायला नको, आपला जन्म तर आपला अज्ञानच होतं। प्रत्येक मनुष्य जरी कोण मनुष्य शिकलेला असला आणि जरी मोठा पंडित झालेला असला तरी जन्मता तो अज्ञानच म्हणून आलेला आहे। त्याला अज्ञानाची ज्या जाणीव येईल, आता तुम्ही जाणीव म्हणजे काय याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येईल, जाणीव म्हणजे काय सांगतायत? जाणीव म्हणजे ज्ञात होणं, ज्ञात होणं म्हणजे कळलं आपलं बरं आपलं वाईट। मग ह्या मार्गावरून आपलं वाईट आहे का आपल्या मार्गावरून चांगलं आहे, आपल्याला सांगितलंय बरोबर आहे किंवा काय, अशा बुद्धिमत्तातून बघण्याचा जो एक भाग आहे त्याला जाणीव म्हणतात। आता नेणीव म्हणजे काय? नेणीव म्हणजे काय? वाईट आहे कळत नाही, चांगलंही कळत नाही, अवगुण वाटायची गुण असे आपण होतो। तुम्ही काय ना आम्ही काय? तुम्ही होते असं नाही, आम्ही पण तसे होतो असं काय बोलायला नको। मग तुम्हालाच बोलतो म्हणून जगामध्ये रीतच अशी आहे। मोठी मोठी शिकलेली माणसं सुद्धा नेणीवेमध्ये आहेत आपल्याला दिसतं, आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण पेपरला वाचतो, आपण बघतो। आता आपल्याला कळायला लागलेलं आहे का रे नेणीव आहे हा, असं का बोलतो हा, असं का चालतो, मोठा म्हणतो मी मोठा असं का करतो, हे आता आपल्याला कळायला लागलंय। आपण बोलत नाही पण अंतरी आपण बोलत असतो। आमच्या गावात दारूचे धंदे असत आणि ही दारू पिऊन गावात रोज लोक गावात भानगडी करत, दारू पी मारामारी करत, नवरा बायकोत भांडण व्हायची, बायको नवऱ्यात भांडण व्हायची, आणि अशी ही भांडणं मी पोलीस पाटील असल्यामुळे माझ्याकडे यायची।
आणि ही भांडणं घेऊन पोलीस स्टेशनला मला रोज जावं लागेल. काही दिवसांनी श्री नारायण विष्णू धर्माधिकारी यांची बैठक वागजे येथे सुरू झाली आणि त्या बैठकीला बरीचशी माणसं येऊ लागली. आल्यानंतर ही मंडळी दारू पिणारी, भानगडी करणारी काही दिवसांनी अचानक कमी कमी भांडण व्हायला लागली. तेव्हा मी एका माणसाला विचारलं, गावातलं शेजारी आमच्या राहत होता, की का रे बाबा तू मागे रोज भांडण करणारा मनुष्य आणि हल्ली भांडण करणारा दिसत नाही. तेव्हा तो मनुष्य मला काय बोलला की भानगड करणारे कोण याची ओळख आम्हाला नानांच्या बैठकीला दिली जाते, तिथून आम्ही भांडण करत नाही. म्हणून या शिकवणीमध्ये काय चालतो हे ऐकण्यासाठी मुद्दाम एक दिवस मी वागदे इथे बैठकीला आलो. आल्यानंतर बैठक सुरू होती, विवरण चालू होतं. दासबोधावर पहिल्या समासावर विवरण चाललं होतं. मंगलाचरण समास होता आणि त्याच्यातली पहिली ओवी चालली होती, श्रोते पुस्तकी कोण ग्रंथ काय बोलिले जी येत श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. मला पण काही आकलन झाले नाही, श्रवण म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं. त्या विवरणातून कळलं की श्री नाना सांगतात श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे तर जे ऐकल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो, मनुष्याचा सहज गुण जाऊन त्याच्या क्रियेत पालट होतो म्हणजे श्रवण. तेव्हा माझी पण तूप पेटली की बाबा इथे जे चाललेलं आहे ते केवळ सत्य आहे. हे विचार मला पडलं, ज्ञान काय अज्ञान काय अविचार काय कर्म काय मनुष्याने कुठली कर्म करावी हे मला श्रवणातून कळलं. श्रवण केले प्राप्त काय आहे तुम्हाला विचार करताना प्राप्त काय ऐकून ठेवा. प्राप्त काय आहे, प्राप्त काय आहे सांगितलं आहे, नीट लक्ष ठेवून ऐका. काय प्राप्त आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे चार प्रकारचे आपले पुरुषार्थ आहेत. हे आपल्या मानवाला ज्याचा उपयोग आहे, या ढोरागुरांचा उपयोग काही नाही आहे, पक्षाला उपयोग नाही आहे, त्यांच्याकडे ते काही नाही आहे, आपल्याकडे आहे. आपल्याकडे ज्ञान उत्तम दिलं परमेश्वर आहे आपल्याला, मग समजलं पाहिजे आपला धर्म म्हणजे काय. अरे धर्म म्हणजे काय, काय विचारतो धर्म म्हणजे तुम्ही काय समर्थ सांगतात. नीती मानवी नीतीमूल्याची जोपासना आणि इथे कर्तव्य आता मानवाची. हे मानवाने माणसासारखं कसं राहायचं, आपण एकमेकाशी नीट बोलत नव्हतो, आपण नीटकाशी वागत नव्हतो, नीट एकमेकाचा द्वेष करत होतो, आपण एकमेकाचा मत्सर करत होतो. आपण आता नाही करत, आपण आता आपण एकत्र बसतो. आता बघा एवढी माणसं एकत्र बसले जातात, शांत येतानी बसलेत, कुठल्या गोष्टी नाही, काय नाही काय नाही, कुठचा विषय डोक्यात आणत नाहीत. ही एकात्मता आपल्याकडे आली, आपण ऐक्यामध्ये आलो, हाच आपला धर्म आहे. जर धर्म कळला तर त्यातला अर्थ त्याला कळेल. आज काय झालं याच्या कामामध्ये, तुम्ही वाचता पेपरला बघा, ऐकाल पण आपल्याला तर दिसतं पण की लोकांनी धर्माला मानत नाहीत. मानवी धर्माची त्यांनी शून्य किंमत केलेली आहे, माहितीच त्यांना नाही आहे की आपण मनुष्य आहो. म्हणून मनुष्याने तापड किती झाला आहे, भारी तापड झालं आले मनुष्य. जरा काय गोष्ट म्हणून द्या, भडका उठते भडका. अहो नुसता रेल्वेत पाय लागला माणसाचा आपल्या एखाद्या, बोलता अरे अंधा आहे क्या, दिखता नाही क्या, आपण त्याला म्हणतो अरे सॉरी हा, ऐसा पण बोलता आहे काय सॉरी, हा पैर लगा क्या ऐसा बोलताय. मी तो जसा मारलाच उठला आपल्या अंगावर, अरे गर्दीमध्ये पाय लागला त्याला काय करणार. गर्दीला आपल्याला पायाला काय डोळे नाही आहेत, डोळे आपले वर आहेत, पायाला लागलं तर आपण काय करणार, समज काय करतो आपण. आपला असा पाय लागत नाही असं नाही आपला पाय लागतो, नाही लागत असं कसं म्हणून चालेल. पण आपण त्याला नमस्कार करतो, आज चूक झाली हो, पाय लागला गर्दीमध्ये होणार, पण नाही तो ऐकणार, तो मारामध्ये काय झालं तुझ्यावर. नाही मला काय म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या समोर जाईल. ज्याला संस्कार म्हणतात हे उत्तम प्रकारे संस्कार झालेले आहेत. हल्ली अर्थ आणि काम ह्याच्या मागे लोक लागलेले आहेत. कुठेही तुम्हाला बघाल जा तुम्हाला हेच बघायला दिसेल. अर्थ म्हणजे पैसा, बस पैसा का माझा बाकी काय नाही, मग तो कोणत्याही मार्गाने मिळो. गाडीतला पैसा आणि गोळा करतात, आता बोला तरी आपण काय करतात ते, पण अर्थ त्यांना पाहिजे. पण काम तर बोलूच नको, अरे बलात्कार काय 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 भलताच प्रकार चालू झालेला आहे. आणि मोक्ष म्हटल्यानंतर मोक्षाची कल्पना फार वाईट करून ठेवलेली आहे. मोक्ष म्हणजे काय, बद्ध म्हणजे बांधला, मुक्त म्हणजे मोकळा केला. याचा अर्थ मोक्ष मोकळा केला तो कसा होता, बांधलेला होता. आपण बांधलेला होतो अज्ञानाने,
काही कळत नव्हतं आपल्याला. बरं ऐकत नव्हतं, वाईट ऐकत नव्हतं, चांगलं पण करत नव्हतं, काय कोण काय सांगेल तसे आपण ऐकायचे. त्याच्याकडे बघितलं की आपण करायला लागायचे, त्याने असा हात वर केला आपण हात वर करायला, त्यांनी उडी मारली आपण उडी मारायची, आणि कुठे उडी मारतो काय माहिती नाही आपल्याला. हे अशा अवस्थेमध्ये आपण होतो. त्याचाच अर्थ धर्म, अर्थ काम आणि मोक्ष. एकदा माझ्याकडे मनुष्य आला होता, तुम्हाला बोलला माझे देव बांधलेले आहेत, आमचे देव बांधले म्हणून बोलला आमचा असा त्रास होतो आम्हाला. मला बोलला काय करू मी आता, म्हणलं काय करायचं, देव बांधलेले आहेत मग काय करणार, चलो मला सोडवायला हवेत. ठीक आहे म्हटलं सोडवा, चला 5,000 रुपये खर्च आहे सोडवायला, देव सोडवायला. तर म्हटलं असं करा तुम्ही आता, ज्या दिवशी तुमचा देव सोडायची वेळ येईल ना, तर मला तुम्ही अवश्य बोलवा, मी माझी 4-5 पैळी घेऊन तिथे येईल. कारण अद्याप एवढ्या वर्ष मी राहतो इथे भूतलावर, मला अजूनपर्यंत देव काय भेटलेला नाही आहे, मी दिसलेलं नाही समोर. आता देव सोडताना त्याला बांधलेला असणार, मी सोडताना मला दिसेलच तो, पाय बी बांधलेले, हात बी बांधलेले असं असणार. देव बांधल्याचा अर्थ लक्षात ठेवा, सांगतात आपल्याला बघतलो, ह्याच्या आधी सांगत होते, आता आपण ऐकणार नाही, आता आपण सांगू. अरे जा रे, हा बघत बोलेल, आता तुला बघून घेईन, आम्ही जाणार, जा बघदा, तू बघतच राह. आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त झाली, आपल्याला त्यातला मुख्य भाग मिळाला. मला सांगितलं म्हटलं ठीक आहे मी येईन, मला तरी देव दर्शन होईल ना, मी देवाचे पाय धरीन आणि देवाला विचारीन परत. देवाला माझा प्रश्न आहे, देवा एवढा मोठा जगाचा देव तुला बांधला कसा रे, तू कोणता अपराध केला, असं अपराधी माणसाला आपण बांधतो. आमच्याकडे सुपारीला बांधतात, तुमच्याकडे झाडाला बांधतात. चोर मिळाला की बांधतो का नाही आपण, बांधून ठेवा, बांधून ठेवा चालेल, बांधून ठेवा, खांबाला बांधा असं बांधतो आपण. तसा बांधला त्याला, मला विचार तू काय गुन्हा केला असे देवा, आपल्याला विचारेल मी. तेव्हा त्या डोळ्यात त्याच्या डोळ्यात झक्क उजेड पडला, एकदम झक्क उजेड पडला, बोला बरोबर आहे, हा नाही मी नाही खर्च करणार. म्हणलं 5,000 आता खर्च तुझा वाचलेला आहे, तर 5,000 काय करशील तू आता, थोडं मुलं वगैरे आहेत का तुला, तुला आहेत थोडं मुलांच्या 5,000 रुपये करून ठेव, 4 असली 1,000 रुपये टाक, आणि ते त्यांना 10-20 वर्षांनी पैसे मिळतील, त्याची दुप्पट तिप्पट पैसे होतील, त्याला उपयोग होईल, शिक्षणाला उपयोग झाला त्या पुला पवारांचा, त्याला पैशाची गेले असते. अशी अवस्था आपली जी आहे, ही अवस्था आपला नेणीव इथली. आता नेणीव म्हणजे काय अज्ञान, आता समर्थ आपलं अज्ञान घालवलं. पहिल्यांदा भगत होतो तर लोकांची जाम फसवणूक करायचो, भगत म्हणजे लोकांचं गुण द्यायचो, लोकांना गुण घ्यायचो, अंगात देव यायचा. त्याच्यानंतर माझा भाऊच बैठकीला गेला, तो काय बोलला, अरे काय बोलतो लोकांची फसवणूक करतस, तिथे बोलतो नानाची बैठक चालू आहे, तिथे बोलतो बैठकीला चल, तिथे बोलतो चांगल्या देवाची ओळख देतात. तर मी एक दिवस बैठकीला गेलो, बैठकीला गेलो तर तिथे असं शिकवतात, अंगात देव येतोय तो कुठला आणि हाही पहिला देव तो कुठला, याची मला कम्प्लीट ओळख झाली. तिथं मी ऐकलं तर मी विचार केला, बोलो अंगात देव येतोय हा कोण आणि पहिला अंगात हाय हा बोल कोण, याची मला कम्प्लीट ओळख झाली. तर मी विचार केला, आईला बैठकीला हे खरोखर शिकवतात हे चांगलं आहे, हे काय खोटं नाही. तर तिथपासून मी बैठकीला लागलो आणि घरी आलो आणि विचार केला, बोलो जर आपण अंगातला देव गेला तर मनुष्य मरल, हा विचार केला, बोलू ये अंगात येतं हा खोटा देव आहे, याचा विचार करून मी बैठकीला लागलो आणि तिथपासून बैठकीला आरामात लागलो. नाहीतर याच मागे लोकांना फसवायचो, लोकांना लुबाडायचो आणि शेवटी लोकांना फसवून माझं सुद्धा घर अगदी कम्प्लीट मोकळं झालेलं होतं. काहीच नव्हतं घरात, अन्न नव्हतं, काही नव्हतं, बायकोच्या अंगावर सुद्धा पातळ नव्हतं, लोकांना फसवून लोकांचे पैसे घेऊन. आणि जिथपासून नानाच्या बैठकीला लागलो तिथपासून आमच्या घरात सुख समाधान आणि आमची कारीचे घरं होती. तर मी बैठकीला लागलो तिथपासून घर बांधून विटांचं लादी बसून कम्प्लीट आता मोल मजुरी अजिबात काय ना, समाधान मस्त पैकी आहोत. कोण बोलला हे कळलं पाहिजे आपल्याला, काय बोलला हे कधी आपण जास्ती ऐकू नये. आपण काय बोलल्याला फार महत्व देतो, तो काय काय बोलत असतो आपल्याकडे, आपण ते डोक्यात घेत असतो, असं नाही असं नाही असं नाही. त्यावरच समजा ओळखायला जा, अरे कोण आहे, अरे हा मच्छर बोलतोय, अरे हा कोण आहे, हा काम बोलतोय, अरे हा कोण आहे, हा लोक बोलतोय, आपल्याला आता माहिती झालेली आहे.
आपल्याकडे आठ जण आहेत हे आपल्याला ओळख मात्र मिळालेली आहे. आता आपण असं राहा असं नाही राहायचं. आपण आता आपण बुद्धिवादी व्हायचं, बघायचं. आपण रावण कधी बोललाय रामाला चांगलं? राम आणि रावण, राम आणि रावण, बघा अक्षर दोन्ही सारखे आहेत. प्रत्येकाला राम हगे आहेत. तो कधी बोललाय का? रावण कधी बोललेला नाही, कधी बोलणार नाही. तो रामाबद्दल वाईटच बोलणार. तो चांगला कसं बोलेल? त्याला काय दिसणार? संपूर्ण अज्ञान, अहंकार, गर्व. तो असंच बोलणार नाही. त्याचा अर्थ काय? ज्याला कळलाय तो मनुष्य चांगल्यापैकी बोलत असतो. म्हणून फार जास्त आपल्याला महत्व काय याचं, काय बोलल्याला महत्व आपण द्यायचं नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. तुम्ही काय करता, काय बोलायला फार महत्व द्यायचं नाही, तुम्हाला ताप होतो मग जाम. असं काय बोलायचं काय? असं मला बोलायचं काय? असं काय बोलला तू? अरे बोलला काय? तो काय बोलणार? संपूर्ण विषय मनुष्य आहे, तो विषयातच बोलणार. तो कसं चांगला बोलेल? त्याला निरूपण येईल का? मग तो निरूपण श्रवणाला बसेल का? नाही बसणार. तो वाईटच नाही बोलणार, वाईटच ऐकणार. आणि आपण त्याचं काय काय करत बसणार? तेव्हा कोण बोलला आहे लक्षात ठेवा. हे सूत्र आहे, हे सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्राचं आणखीन पूर्ण सांगून ठेवतो तुम्हाला. ऐकले, कळले आणि वळले. ऐकलं तुम्ही, निरूपण ऐकतो आपण, आपल्याला कळतं. पण वळलं पण पाहिजे. ऐकलं आपण आणि जर कळलं नाही तर नापास आपण. ऐकलं आपण, आपल्याला कळलं पण वळलं नाही तरी पण नापास. ऐकलं आपण ना, मग कळलं पाहिजे, वळलं पाहिजे. आम्हाला नेहमी शिकपणा असायचा. आम्ही भक्तांचे जाम जायचो. भगत जे मागायचे ते आम्ही द्यायचो. नारळ, कोंबड, हार, वेण्या, लुंग्या, शर्ट्याची पिसं, कँडीची पिसं, पैसे 500 रुपये असे आम्ही द्यायचो त्यांना. तरी पण आम्हाला काय सुख शांती समाधान नाही. आम्हाला तिथं बैठकीत भक्तांचा भाग मिळाला, खऱ्या देवाची ओळख झाली. चांगलं काय, वाईट काय, ज्ञान काय, अज्ञान काय, हे आम्हाला सगळं समजले. शिकल्यावर शहाणपण आले, ऐकले शिकल्यावर शहाणपण आले. शिकलो आपण म्हणून शहाणपण आपल्याला आलं. पण ते आपण ऐकलं म्हणून आपल्याला आलं. जर आपण ऐकलं नसतं तर आलं नसतं. आपण बैठकीला जातो का? बैठकीला जातो आपण की आपल्याला चांगलं ऐकायला मिळतं. तिथे कोणतंही असं वाईट साहित्य जात नाही. आपल्या ध्येयातले ज्या काही प्रश्न असतात, आपल्या ध्येयामध्ये जे काही विचार आलेले असतात, त्याची उत्तरं आपल्याला बैठकीत मिळतात. आपण नीट घेतली तर आपल्याला मिळेल. म्हणून साहेब ऐकलं आहे, महत्व ठेवा. ऐकलं, कळलं, मग वळेल. प्रयत्न प्रबोध प्रसिद्धी. तसा प्रयत्न आपला सारखा केला पाहिजे. प्रबोध शक्ती आपली वाढेल आणि आपण प्रसिद्धी पण येईल. म्हणजे हा जो आपले मूळ भाग आहेत सगळे, हे सगळे महत्वाचे भाग आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, आता श्रवण केली आहे फळ क्रिया पालाटे तत्काळ. आमची अवस्था हिंदीन झाली असती, आम्ही कुठेतरी बरबटला असतो. दारूच्या व्यसनात, जुगाराच्या व्यसनात अशा अवस्थेत आमची ही अज्ञान परंपरा होती. पण आज ज्ञानाच्या मार्गावर सद्गुरूंनी श्री नानाने आम्हाला आणलेलं आहे. आमच्या घरात आम्हाला पती हा परमेश्वर माहीत नव्हता. पण आता आम्ही रोज सकाळी आंघोळ करून, आंघोळीचा सुद्धा पत्ता नव्हता, पण आता रोज आंघोळ करून सकाळी पतीला नमस्कार करतो, उपरण्याची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो, पतीला नमस्कार करतो, नामस्मरण करतो. ह्या बैठकीत बसल्यापासून आमचं घर आधी कारवीचं होतं, कुड फाटकं असायचं, पण आता पक्क्या विटाचं घर बांधून आम्ही सुखात समाधानी आहोत. हा समाज आजपर्यंत आम्हाला शिकून काय करायचे आहे, या धरतीवर साक्षर होणे या गोष्टीवर दुर्लक्ष करीत असे. परंतु वरील ग्रंथांच्या श्रवणातून गोडी व चटक लागल्याने तो स्वतःहून अंतरीच्या तळमळीने म्हणू लागला, मला सुद्धा वाचायला व लिहायला कसे बरे येईल. यासाठी तीर्थरूप नानाने प्रौढ साक्षरता वर्ग वाघजई व परिसरात चालू केल्यामुळे तो प्रत्यक्ष आज वाचू व लिहू लागल्याने त्याला देशातील परिसरातील घडामोडी दैनिकाद्वारे कळू लागले आहेत. यासाठी मुलांवर संस्कार हा महत्वाचा एक भाग म्हणून बाल संस्कार केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे. मुलांवर उत्तम संस्कार होऊन त्याकडे विनय नम्रता येण्याकरता व त्यांचा भावी काळ मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्या बलवान होण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्याकडे सद्गुण, सद्विचार व सदाचार व त्याची विचारसरणी उच्च श्रेणीतील राहण्यासाठी या परिसरातील मुलांना बाल संस्कार केंद्राद्वारे दर रविवारी शिकवण देऊन त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जात आहेत.
बघा मनुष्य मनुष्यच अवगुण करायला लागलाय ना हो. मग ह्या मनुष्याला समर्थाने श्रवणातून जाणीव करून दिली की बाबा ह्याचं श्रवण कर. हे तुला तुझ्या पिंडात कोण कार्य करतात ह्याचं काय कर श्रवण कर जाणीव घे. आणि मनुष्य देह जो तुला चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर प्राप्त झालेला आहे ह्या लक्ष चौऱ्याऐंशी योनीनंतर प्राप्त झालेलं देहाचं हो देहाचं ह्या देहातून तू मोकळा हो सद्गतीकडे जा. तुझ्या पिंडात जो काम तुझ्या पिंडात जो क्रोध तुझ्या पिंडात जो मद तुझ्या पिंडात जो मत्सर जो कार्य करत आहे हो आणि जो तुला अविचाराकडे दुर्गुणाकडे नेत आहे ह्याचं काय कर श्रवण कर.